मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या शहर महिला अध्यक्षपदी स्वाती पवळे यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी पल्लवी जाधव यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ आणि राज्याच्या अध्यक्ष विशाखा पराडकर यांच्या आदेशाने समाजातील होणाऱ्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी, समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या अहमदनगर शहर महिला अध्यक्षपदी पवळे आणि जिल्हा उपाध्यक्षपदी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. नमस्कार, मी स्वाती संतोष पवळे. माझी अन्याय निवारण निर्मूलन समितीमध्ये आत्ता शहर अध्यक्षपदी निवड झाली. मी समितीचे खूप आभार मानते. मला त्यांनी ही संधी दिली, मी नक्कीच या संधीचं सोनं करेन. जे गोरगरिबांवर अन्याय होत आहेत त्यांना वाचा फोडण्याचं काम मी करेन. अन्याय निवारण निर्मूलन समितीला तर मी अन्याय निवारण निर्मूलन समितीचे फार फार आभारी आहे. त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभार मानते. तसेच विशाताई परडकर यांचे पण मी आभार मानते. आणि समाजात होणाऱ्या प्रत्येकावर होणारा अन्याय, गोरगरिबांवर होणारा अन्याय याच्याबाबत मी आता लढणार आहे आणि एकदम सक्षम आणि प्रामाणिकपणे मी सगळ्यांना साथ देणार. या नियुक्तीचं पत्र नुकतंच सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे आणि जिल्हा महिला अध्यक्ष सुनंदा गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलंय. अन्याय निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री पल्लवी जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली व शहर अध्यक्ष म्हणून स्वाती पवळे यांची निवड करण्यात आली. अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील होणाऱ्या समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याची जबाबदारी ती अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने त्यांच्यावर सोपलेली आहे. तर त्यांनी व्यवस्थित त्या मिळालेल्या संधीचं सोनं करावं ही अपेक्षा मी त्यांच्याकडून करतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.